जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तालुक्यातील आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक या ठिकाणी भेट दिली. यावेळी भूस्खलन झालेल्या परिसराची तसेच रामजेवाडी तलावाची देखील पाहणी केली. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनामुळे येथील काही घरांना भेगा पडल्या आहेत, तर काही घरांच्या भिंती देखील पडल्या आहेत. येथील दोन कुटुंबाचे स्थलांतर देखील करावे लागले आहे. भूस्खलनामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून सर्व परिस्थितीवर मी व तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहोत, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास आमदार बेनके यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिला. भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना एक महिन्याची शिधा सामग्री उद्याच देण्यात येणार असल्याचेही आमदार बेनके यांनी सांगितले. भूस्खलनाचे नेमके कारण समजून घेण्यासाठी भूगर्भशास्त्र विभागामार्फत सर्वे करण्यात येईल, तसेच रामजेवाडी तलावाच्या डागडुजीबाबतची कामे तलावातील पाणी कमी झाल्यानंतर करण्यात येतील, असे यावेळी बोलताना सांगितले. यावेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, सरपंच कमल शेळकंदे, संतोष ढोबळे सर, विजय डामसे, देवराम मुंडे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. पलीकडच्या बाजूने तर काही करण्यासारखं नाही. पहिल्या टप्प्यात आपण इथं हे भरू आणि आतमध्ये जेवढं लोड करता येईल तेवढं पूर्ण लोड करू. आतमध्येच लोड करा, इथं गेलं ना ते याचं प्रेशर आपण त्याच्या त्याला पूर्ण भरल्यानंतर एवढे. या घरात किती जण राहायचे तुम्ही? मी काय शेतीच करतो. कशामुळे भेग पडले काय माहिती का तुम्हाला? त्यांना माझी पडवी असली बसली थोड्या मला थोडं भीती नाही करून पुढे गेलो. याच्या आधी जरा खचले होते का? हा गेल्या वर्षी थोडे खचले होते. परत आम्ही डबार याच्यात थोडे जेवण केले परत राहायला. तिकडं जे स्मशानभूमी आहे ना तिकडं काही लोकांनी काम केलं त्याच्यामुळे झालं का? ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे झालं का कसं झालं? पण ते तिकडे काम केलं होतं ना. बरं, कसं काय निश्चित कशामुळे झालं? आपली रोष कसं? आता समजा ही एक भेग आहे, अशा अजून दोन भेग आहेत. तात्पुरत्या पण पत्र घ्यायचं. त्याचं जागा कुठं आहे? कशी मदत त्यांना? तर काय तात्पुरती मदत काय म्हणजे त्याचा बघूया. आता कारण आपण पूर्वीचं पण आपण काय त्यांनी काय पूर्वीचं म्हणजे संख्या खूप मोठी म्हणजे शासन पात्र काय नाही. मग आता पर्यंत आहे ना तहसीलदार साहेब, अजूनही काही घरांना तडे गेलेले आणि तिथं लोक तसेच राहत आहेत धोकादायक अवस्थेमध्ये. ही दोन घरं जी पडलेत ही सलामी केलेत. पलीकडे एक घर आहे जी ज्याला चीर गेलेली आहे. परवा दिवशी मी पाहणी केली त्यावेळेस ते पण घर पूर्वी स्थलांतरित केलेलं आहे. मी जे म्हणता अजून सुराजी दोन घर आहेत त्यांना सध्या तरी काही धोका नाही. आत्ता उद्या भविष्यामध्ये जर जास्त पाऊस झाला धोका झाला तर आपण जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ते टीम इथं बोलवून याचा सर्वे करणार आहे. याची कारणं काय आहेत आणि किती हे आहेत त्याच्यावर मग रिपोर्ट आल्यावर आपण पुढचे डिसिजन घ्या. सकाळी मीटिंग झाली. कलेक्टर साहेब होते, सी ओ साहेब होते, वळसे पाटील साहेब होते. त्यामध्ये हा भिवाड्याचा विषय निघाला होता तर त्यामध्ये तहसीलदारांना निर्देशित केल्याप्रमाणे त्यांनी कालच तातडीने व्हिजिट केलेली आहे होती आणि त्याचे रिपोर्ट्स कलेक्टर साहेबांना कालच दिले होते. तर त्यांनी स्थलांतराचे आदेश दिल्यानंतर त्यांना स्थलांतरित केलेलं आहे. आता काही नातेवाईक राहतात पण तरी स्थलांतर करणं म्हणजे आज कुटुंब किंवा परिवाराला हे अत्यंत जिवाळ्याचा विषय. म्हणजे त्याच्या छातीवर दगड ठेवून तो दुसऱ्या घरात जातो राहिला. शेवटी नातेवाईकडे जरी गेला तरी त्याला